विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येकामध्ये एक मूल दडलेलं असतं. त्या लहान मुलाची आपणच काळजी घ्यायला लागते, म्हणजे आपण स्वतःचीच काळजी घ्यायची. विशेषतः आपलं मन खूप पॉवरफुल असतं, त्यामुळे आपल्या मनाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. बऱ्याच वेळा आपण खूप गोष्टी सहन करत असतो आणि हे सहन करणं जे असतं ते आपल्या लिमिटच्या बाहेर जातं आणि तरी पण आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जी पण गोष्ट तुमच्या मनाला अयोग्य वाटेल, ताण देणारी वाटेल, ज्या गोष्टीमुळे तुमच्या भावनिकतेला धक्का बसेल, अशी कुठलीही गोष्ट विषासारखी आहे असं समजा आणि तिला नकार द्या. कारण तसं जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या मनावरती विनाकारण ताण वाढत जाईल. सकारात्मक ताण, नकारात्मक ताण असे ताणाचे दोन प्रकार असतात. सकारात्मक ताण म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपल्याला इन्स्पिरेशन आहे, प्रेरणा आहे, त्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करण्याचा ताण जो घेतो त्याला म्हणतात सकारात्मक ताण. त्याविरुद्ध काही नकारात्मक भावनात्मक ताण, कोणी काही बोललं किंवा कोणी आपल्याला प्रेशर दिलं किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण टॉक्झिक असेल, निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, त्याचा येणारा ताण हा नकारात्मक ताण असतो. त्यामुळे सकारात्मक ताण निवडा, नकारात्मक ताण टाळा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये जे छोटं मूल आहे, ज्याचं निरागसपणा आहे, उत्साह आहे, आनंद आहे, तो कायम तसाच ठेवा. स्वतःच स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच स्वतःला सांभाळा. मग बघा कसं तुमचं मन एकदम उत्साहाच्या झऱ्याने आनंदून जाईल.